काही लोकांच्या शरीरावरती पांढरे डाग असतात, याला कोड देखील म्हणतात. या पांढऱ्या डागांविषयी अनेक समज गैरसमजही असतात. तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की पांढरे डाग येण्याचे काही कारणं आहेत का, बरं ते काय कारणं आहेत व यावरती काय इलाज आहे, व खरंच एकमेकांना स्पर्श केल्यानंतर हे पांढरे डाग आपल्याला देखील होतात का, असाही काही लोकांचा गैरसमज असतो. तर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पांढरे डाग किंवा कोड याचे आणि जुन्या काळामध्ये जेव्हा महारोग किंवा कुष्ठरोग होता त्याच्यामध्ये सुद्धा पांढरे डाग यायचे, तर या दोन्हीमुळे काही प्रमाणात लोकांच्या मनामध्ये आणखी पण संशय असतो की कुठलाही पांढरे डाग म्हणजे कुष्ठरोगाचा आहे का. तर त्यामुळं पांढऱ्या डागाविषयी लोकांना गैरसमज आहेत की स्पर्शाणी पांढरा डाग दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. जसं घाबरू नये की पांढऱ्या डागाला स्पर्श केला त्वचेला कुण्या रुग्णाच्या, तर त्यामुळे ते पसरेल असं. पांढरा डाग हा स्पर्शाणी किंवा एकमेकाच्या संपर्कामुळे पसरत नाही. पांढरा डाग होण्याचे कारणं विविध आहेत. मुख्यतः आपल्या त्वचेमध्ये मेलॉनोसाईट किंवा रंगपेशी नावाच्या पेशी असतात, त्या रंग तयार करतात, मेलॅनिन पिगमेंट तयार करतात आणि त्यामुळं त्वचेला रंग येत असतो. परंतु काही कारणामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे कारणं म्हणजे ऑटोमेन आहे डिसऑर्डर, त्याच्यामध्ये निश्चित कारण सांगता येत नाही, पण अचानक त्या रंगपेशी काम करणं बंद करतात आणि त्या ठिकाणी पांढरा डाग येतो. काही आजारामध्ये जसं थायरॉईडचा आजार आहे किंवा काही त्वचेचे आजार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जर मेलॉनोसाईटचं डिस्ट्रक्शन झालं किंवा मेलॉनोसाईट काम करत नसतील, रंगपेशी रंग तयार करत नसतील, तर पांढरे डाग होऊ शकतात. तसेच समजा भाजलेलं आहे किंवा काही जखम झाली खोलवर त्वचेवर, तर अशा प्रकारच्या भाजल्यानंतर किंवा जखमेनंतर त्या ठिकाणच्या त्वचेच्या पांढऱ्या पेशी रंगपेशी काम करत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी तो रंग तयार नाही होत आणि पांढरे डाग होतात. थोडक्यामध्ये पांढऱ्या डागाचे कारणं एक इडोपॅथिक किंवा ऑटोमेन असतं किंवा त्या ठिकाणच्या पेशींचं डिस्ट्रक्शन कुठल्याही आजारामुळे झालं तर त्या ठिकाणी पांढरे डाग येऊ शकतो. पांढरा डाग असलेल्या व्यक्तींनी सर्वप्रथम त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे, डर्मॅटोलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्याच्यावर मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे म्हणजे त्यात सर्जरीची इंटरव्हेन्शन न करता बरेचशी चांगली औषधं आहेत, त्या औषधांनी म्हणजे जे पोटातनं घेण्याची औषधं आहेत आणि पांढऱ्या डागावर लावण्याचे औषधं आहेत, क्रीम्स आहेत, त्याचा उपयोग करून बऱ्याचशा रुग्णांना त्याचा परिणाम जर दिसला तर पांढरे डाग नष्ट होऊ शकतात. जर समजा पांढऱ्या डागाचं काही स्पेसिफिक कारण कळालं तर त्या कारणावर उपचार करता येतात. परंतु ज्या रुग्णांना औषधांनी किंवा क्रीमनी काही फरक पडत नाही, म्हणजे रेझिस्टंट आहेत ते ट्रीटमेंटला आणि स्टेबल आहेत म्हणजे 6 महिने 1 वर्षामध्ये त्याच्या आकारामध्ये काही वाढ झालेली नाही किंवा नवीन डाग आला नाही, तर अशा प्रकारच्या रुग्णांना आम्ही प्लास्टिक सर्जन प्लास्टिक सर्जरीद्वारे पूर्णपणे पांढरा डाग काढण्यास मदत करू शकतो. आणि ही प्रक्रिया प्लास्टिक सर्जरीची प्रक्रिया साधारणतः 3 ते 6 महिन्यामध्ये पूर्ण होते आणि पांढरे डाग पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. ज्यांना पांढरे डाग आहेत ते सूर्यप्रकाशाला सेन्सिटिव्ह असतात, तर त्यामुळे त्यांनी सनस्क्रीन लोशन वापरावं. ज्यांना सर्जरी नको आहे त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलरिंग एजंट्स अवेलेबल आहेत त्याचा उपयोग करून, ते वॉटरप्रूफ कलर्स असतात त्याचा उपयोग करून त्यांना कॅमोफ्लोज जे म्हणतो आपण ते झाकून टाकता येतात. आणि ज्यांना जर सर्जरी करायची असेल तर आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेली आहे. पांढरे डाग येण्याची विविध कारणं असतात, यामुळे त्यांच्यावरती इलाज देखील आहे असं डॉक्टर सांगतात. त्यामुळं ज्यांना पांढरे डाग आहेत अशा लोकांनी घाबरून न जाता त्याच्यावरती डॉक्टरांकडून व्यवस्थित इलाज करून घ्यावा. अपूर्व तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.